नमस्कार, आपले सगळ्यांचे सोशल मिरर या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। समाजातील सकारात्मक बाबी किंवा विधायक उपक्रम जनतेसमोर आणण्यासाठी सोशल मिरर सतत पुढाकार घेते। आज असेच एक विधायक किंवा उपक्रम करणारे वैद्यराज क्षेत्रातील दिग्गज वैद्यराज अनिल बनसोड यांच्या सोबत आपण संवाद साधत आहोत। नमस्कार सर, तुमचे स्वागत आहात सोशल मिरर यूट्यूब या चॅनल वरती। सर, माझा पहिला प्रश्न आहे, आपले शिक्षण कुठे आणि कसे झाले? मला सांगायला आनंद होईल की आजकालची जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये माझं शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं 7वीपर्यंत। त्याच्यानंतर साधना विद्यालयापर्यंत 12वीपर्यंत झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा युनिव्हर्सिटीच जी भारती विद्यापीठ आहे तिथं माझं आयुर्वेदाचं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर जी द्रव्यगुण मला सर्वात जे प्रिय वनस्पतीशास्त्र त्या वनस्पतीशास्त्राचं MD जे आहे ते द्रव्यगुण मध्ये घ्या। त्याच्या आधी DYA म्हणून पदवी असते ती महाराष्ट्रामधलं म्हणजे गोल्ड मेडल फर्स्ट DYA महाराष्ट्रामध्ये आलेलं होतं। त्याच्यानंतर PGPP पोस्ट ग्रॅज्युएशन पंचकर्म प्रोग्राम म्हणजे पंचकर्मातलं एक PG आहे ते करून नंतर MD केलं आणि सर्वात आनंदाची बाब अशी आहे की 1906 ब्रिटिशांनी आयुर्वेद किंवा वेलनेस जो कोर्स आहे तो चालू केला। त्याच्यानंतर 114 वर्षांमध्ये पहिली बेलिट ही पदवी आयुर्वेद शास्त्रापासून तर हेल्थ मधली ही पहिली बेलिट आपल्याला DY पाटील युनिव्हर्सिटी म्हणून मिळाली, त्याचा खूप आनंद। सर, दुसरा प्रश्न, या क्षेत्रात कसे आले अलीकडे? खरं तर माझा आवडता विषय मॅथ्स, मला खूप आवडतो, त्यामुळे 12वीला मला मॅथ्सही होतं आणि सायन्सही होतं आणि 12वीनंतर मग सर्व फॉर्म भरले म्हणजे मेडिकलचे फॉर्म भरले गेले, इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला गेला, पण फॉर्म भरल्यानंतर असं झालं की मेडिकललाच ते आला, कोर्टात काही केस चालू होत्या त्यामुळे मेडिकलची ऍडमिशन झाली नाही। तोपर्यंत मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि सांगायला आनंद होईल की BMed त्या काळामध्ये सगळ्यात सुपेरियर ही BMed मला मिळालं आणि मग असा प्रवास झाला की आता मला इंजिनिअरिंग माझा आवडता विषय मॅथ्स होता, त्यामुळे BMed चालू होतं, त्याची फर्स्ट टर्मची एक्झाम झाली आणि फर्स्ट टर्मची एक्झाम झाल्यानंतर आम्ही काही मित्र पुण्यात चाललो होतो आणि त्यामध्ये एक मित्र थांबला होता ज्या मेडिकलच्या ऍडमिशनसाठी, तो म्हटला आपलं ऍडमिशन मिस लागली माझी तर आपण जाऊन बघूया आणि मग जाऊया। म्हटलं ठीक आहे जाऊया। मग आम्ही तिथं गेलो आणि त्याची मी शोधत असताना असं लक्षात आलं की नंबर त्याचा 5 असताना माझाच नंबर आलेला होता आणि मग प्रश्न पडला की मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय की इंजिनिअरिंग ठेवायचं, मग त्याच्यानंतर बरंच कन्फ्युजन होतं, मग आपण कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक कमीत कमी 20-25 इंजिनिअरिंग लोकांना म्हटलं, 25 डॉक्टर लोकांना म्हटलं की तुमचं नक्की मत काय की मी कुठे ऍडमिशन घ्यावं, माझा आवडता विषय तर मॅथ्सच होता, मला ते इंजिनिअरिंग करायचंच होतं आणि तोपर्यंत मला माझं पास झाल्याचं म्हणजे हे मिळालं, रिझल्टही मिळाला, म्हटलं आता आपण हे कंटिन्यू करू, पण नंतर खूप त्याचा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की गॅट कराच्या काळामध्ये आलेला होता, त्या गॅट करामध्ये असं होतं की भारतातून इंजिनिअरिंग किती बाहेर पडणार आहे, इंजिनिअरिंग किती बाहेर पडणार, नोकऱ्या किती आहे, परदेशात किती लोक जाऊ शकतात, तर त्याचा जर लाभ बघायला गेला तर तो खूप कमी होता आणि सगळ्यात जास्त मजबूत पडते की पॉप्युलेशन खूप वाढतं, जर तुम्ही मेडिकलला ऍडमिशन घ्या तुम्हाला काही अडचण येणार नाही। मग ऍक्च्युली ही जी ऍडमिशन घेतलं ते मी स्वखुशीनं घेतलं, तर सगळ्यांच्या प्रेशरने किंवा घरच्यांच्या आवडीनुसार मी ते मेडिकलला ऍडमिशन घेतलं आणि मी BMSला आलो। माझ्या असते की ह्या BMSला आलो, परंतु माझे जे फॅमिली डॉक्टर होते ते ऍलोपॅथीचं मोठं हॉस्पिटल होतं आणि तिथं मी मेडिकल आलो तसं मग मी त्यांच्या हॉस्पिटलला जायला आलो आणि तिथं मला ऍलोपॅथीचं एवढं छान नॉलेज मिळालं की मी नाईटला त्यांच्याकडे जात होतो, तिथं त्यांचं हाऊसमॅनशिप करणं किंवा प्रत्येक पेशंट म्हणून, त्यामुळे माझ्या प्रत्येक शब्दात ऍलोपॅथीचं गोष्ट होती, म्हणजे मी फर्स्ट इयरपर्यंत तर ऍलोपॅथीच करत होतो, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं आणि नियती आपल्या तिथं ते घेऊन जात असते। साधारणतः सेकंड इयरला माझे 3 मित्र जे मला घडवण्यासाठी सगळ्यात मुलाचं त्यांनी साथ दिली, सत्यन गुजर, उपेंद्र देव आणि इरफान गुल्ला, आम्ही चौघ कॅम्पमध्ये फिरायला चाललो होतो आणि एकदम त्यांना असं वाटलं की अरे आपण असं करूया, माझ्या सरांना आम्ही भेटलो नाही
तर आपण आमच्या सरांकडे जाऊया का? तर माझा काही त्याच्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. नाही म्हटलं आपल्याला जायचं, आपलं ते पहिलं काम आहे. तर त्यांनी माझं ऐकलं नाही आणि ते घेऊन गेले आणि त्या सरांच्या केबिनच्या बाहेर मी बसलो तर ते तिघं आतमध्ये गेले. पाऊन तास मी फक्त त्यांच्या कधी येतात कधी येतात हे मी पाहत होतो. परंतु पाऊन तास झाल्यानंतर असं लक्षात आलं की चहाची गेटली आत गेली आणि दरवाजा ओपन झाला. ते तिघं आतमध्ये आले आणि ते म्हटले चल मी तुला आमच्या सरांची ओळख करून देतो. मला इंटरेस्टच नाही तर मी काय येऊ? मी त्यांना अक्षरशः त्यांच्या भाषेत बोलत होतो. मला कळतंय का नाही आपल्याला कुठं जायचं? शेवटी एकदा उपेंद्र निकड्या धरला, सत्यन ह्या बाजू धरलं आणि इरफानी मला पाठवून धरून अक्षरशः मी ताचीने घसरत तिथे गेलो होतो. म्हणजे नियती कसं कुठे होऊन जाते हे मी अनुभवले प्रत्यक्ष. आणि तिथं आत गेल्यानंतर आता शेवटी एक रिस्पेक्टेड पर्सन आहे, त्यांच्यासोबत मी थांबलो आणि कोपऱ्यात जाऊन बसलो. कोपऱ्यात जाऊन बसलो आणि मग सगळ्यांचा चहाचा प्रोग्राम चालू होता आणि मी काही चहा पितच नव्हतो. आणि त्यावेळेस सरांनी प्रश्न केला आणि चहा घेतला. सर म्हटलं मी घेतलेला नाही चहा. सर म्हटले मग ठीक आहे, मग पहिला चहाचा कप झाला परत दुसरा चालू झाला. सरांनी मला परत विचारलं की अरे चहा घेणार? म्हटलं सर मी घेत नाही सॉरी. तर सरांनी एक शब्द विचारला की इथं जो चहा घेत नाही ना ती प्रॅक्टिस चालू होते. मुळावर घाव, माझ्या मर्मावर घाव लागल्यासारखं वाटला. पण आतापर्यंत हे खूप जणांनी बोललो होतो, कुणाच्याही शब्दाचा बोलण्याचा मला कधीच फरक पडला नाही, पण हे कुठले शब्द होते माझ्या हृदयाला भिडले. आणि मग तो तिथं त्यांनी चहा दिला, मी पहिल्यांदा चहा पिला असेल. आणि चहा पिला आणि चहा पिल्यानंतर चहा संपला तुम्ही परत सरांकडे गेलो आणि सरांनी म्हटलं सर अजून एक चहा घ्याल का? माझी प्रॅक्टिस डबल होईल ना असं त्यांना बोललो. आणि मी तिथे बाजूला बसून प्रत्येकजण प्रश्न विचारत होतो आणि मी पण त्यांना असं वाटलं की खूप जणांनी प्रश्न विचारला, माझं समाधान होतं झालं. मी शेवटी त्यांना प्रश्न विचारला, मला जो गेले वर्षभर म्हणत होता मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांनी जे काही मला उत्तर दिलं मी पूर्णपणे त्यांचं पाहिजे त्या उत्तरातच. आणि त्या दिवशी आम्ही बाहेर न जाता मी घरी आलो, दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो. आणि कॉलेजला गेल्यानंतर मग संध्याकाळी 5 कॉलेज संपलं तसं मी बस पकडली आणि 6 मी सरांच्या क्लिनिकला आलो आणि म्हटलं सर मला तुमचं क्लिनिक जॉईन करायचंय, मला आयुर्वेद शिकायचं आहे. तो जो माझा जर मला ते भेटले नसते तर आज मी ह्या ठिकाणी नसतो. म्हणजे ही आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी ठरलेल्या आहे. नियती आपल्याला जिथं पाहिजे तिथं घेऊनच जाते. इंजिनिअरिंग करणारा व्यक्ती बीएमएसला आला, बीएमएस नंतर तो ऍलोपॅथी करणारा व्यक्ती आयुर्वेदा कडाला आणि मग त्यांच्या गुरुच्या सांगण्यात मग ते गुरुचं आयुर्वेद शिक्षण सुरू झालं आणि मग आयुर्वेदाचा हा सगळा प्रसार आणि हा सगळा सद्गुरूंच्या आणि गुरूंच्या कृपेने गुरूंच्यामुळे सद्गुरू मिळाले आणि अध्यात्म शिखराचा मिळालेला वारसा त्यांनी दिलेला आशीर्वाद तिथून पुढे सगळ्या मुलांपर्यंत आयुर्वेद घेऊन जात आहे. खूप छान सांगितलं सर, खूप छान जर्नी होती तुमची. सर या क्षेत्रात या क्षेत्राच्या माध्यमातून आपण काय सामाजिक कार्य केले? सामाजिक कार्य म्हणायचं तर हा सगळा जो वारसा माझ्या गुरूंचा आहे, माझ्या सद्गुरूंचा आहे, माझं ह्यात काहीच नाही. माझ्या सद्गुरूंनी 1998 सरांनी आळंदीला मोफत आयुर्वेद दवाखाना चालू केला. त्यावेळेस आम्ही जात होतो जात असताना प्रत्येक पेशंट चेक करायचो. पण एक प्रश्न मला पडायचा नाही की आमच्या सद्गुरूंनी हे फ्री का ठेवलं? कारण की लोकांना किंमत नसते फ्रीची आणि एक साधारणतः 5 तरी पॉम्पी भराल, म्हणजे ज्याला पाहिजे तोच येईल. पण हा प्रश्न आम्ही केलाही होता. पण दादा म्हटले नाही, सगळ्यांसाठी आणि 1 घ्यायचा नाही, सगळ्यांना फ्री हे द्यायचं. आणि त्याचा अनुभव मला आला. मी आपल्याला सांगतो, एकदा मी क्लिनिकमध्ये पेशंट चेक करायला बसलो होतो आणि जेव्हा संध्याकाळचा 4:30 पेशंट कमी होतात आणि खूप वयस्कर असा व्यक्ती आला आणि त्याला चेक केलं आणि पेशंट संपल्यामुळे आपण थोडं संवाद साधतो. म्हणून मी पेशंट झाले त्यांना औषध दिली, म्हणजे बाबा कशा चहा वगैरे घेतला का? तर त्यांचे डोळे अक्षरशः पाहावे, म्हणजे त्यांच्या शब्दात काहीतरी मनवा. त्यांना विचारलं बाबा काय झालं तुम्ही? तर त्यांनी अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, बाबा म्हणजे चहासाठी 50 ते 1 लागतो, तो माझ्याकडे नाहीये. मी विचारलं तुम्ही आला कुठून? तर ते म्हटले मी विश्रांतवाडीला आलो. मग मला ते ट्रिप दिली, जर विश्रांतवाडीवर इथे येण्यासाठी 1 बसचं तिकीट लागतं तर हा माणूस बसनी सुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे मग तुम्ही कशा आला? तर विश्राम सकाळी चालत आलो आणि आता आमचं दर्शन घेतलं आता चालत जाणार. म्हणजे असे काय व्यक्ती आहेत ज्यांची सेवा सद्गुरूंनी करायला सांगितली. खरंच आहे, म्हणजे काही नसताना खरी सेवा तर तीच आहे. आज सगळ्यात जास्त आनंद माऊलीला यांना ट्रीटमेंट दिल्या झाले आणि हे जे आशीर्वाद देतील ना
तो माऊलींचा श्रम असे. मग तेव्हा सद्गुरूंचं वर्म, गुरूंचं वर्म काय, त्यांनी का असं सांगितलं ते कळालं आणि तिथून पुढे दर एकादशीला मोफत आयुर्वेद काळजीला सुरू झालं. त्याच्यानंतर माऊलींचे सद्गुरु नैवेद्यनाथांचे तर तिथं दर एकादशीला मोफत आयुर्वेद सुरू झालं. त्याच्यानंतर पंढरपूरला दर कृष्ण एकादशीला मोफत आयुर्वेद चालू झाला. नंतर पाडळशिंगाला नागपूरला तिथे चालू झाला. त्याच्यानंतर वाडी नरसिंहवाडी जिथं दत्त महाराजांचं स्थान आहे तिथे चालू झाला. नंतर सांगोळे नरसिंहाचं मंदिर आहे तिथे. नंतर नरसिंह नामदेव जिथं नामदेव महाराजांचं जन्म झाला तिथे. आणि तिथून पुढे मग शिर्डीला चालू असा एकूण पुढे 15 ठिकाणी मोफत आयुर्वेदिक हे सगळं सुरू झालं. त्याच्या माध्यमातून ट्रस्ट माझे जे गुरु आहेत सगळ्यांच्या गुरु सर आणि आपण सगळे मोफत आयुर्वेद तिथे देतो आणि कमीत कमी वर्षभरामध्ये 50,000 ते 60,000 लोकांना फ्री ऑफ कॉस्ट ही औषध दिली जातात आणि प्रत्येकाच्या आरोग्याची त्यावेळेस काळजी घेतली जाते. आणि असे काही कॅम्प असतात जे आदिवासी क्षेत्रात जाऊन जिथं कुणाला जाता येत नाही तिथे जाऊन हे सगळे विद्यार्थी हे सगळे वैद्य जाऊन ही सेवा करत असतात. हा अखंड गेले 22 वर्ष हे चालूच आहे, ह्या कुठलेही खंड नाही. त्याचबरोबर आता हा जलपद उद्योग चालला किंवा महामारी आली, या महामारीच्या काळामध्ये तर आयुर्वेद शास्त्र याच्याशिवाय पर्यायच नाही. कारण की जेव्हा हे सगळं सुरू झालं आणि मला वाटतं 22 मार्चला लॉकडाऊन आला 2020 आणि 25 मार्चला आपले जे कलेक्टर आहेत नवल किशोरजी आणि ज्या आरडीसी मॅडम आहेत जयसिंग खडार मॅडम त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन पूर्ण जे तहसील ऑफिस आहेत किंवा 15 तालुक्यातले जे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना आपली ही जी इम्युनिटीची औषधी ज्वरामुळे श्वासामुळे कंठामुळे ही जी औषधं आहेत ती सर्वांना चालू करायची, त्यांनाच नाही तर त्यांच्या सगळ्या फॅमिलीला चालू करायची असा हे करून त्यांनी लेटर काढून ती सगळी औषधं आपल्याला द्यायला सांगितली. आपण ती त्यांना एक साधारणतः 10 ते 12 दिवसामध्ये पूर्ण 15 तालुक्यातल्या सगळ्या ज्या गव्हर्नमेंट सर्वंट आपण ही औषधं पुरवली. त्याचबरोबर आदरणीय संदीप पाटील सर जेव्हा पुण्यामध्ये एसपी होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा तोच म्हटलं की आमचे जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आपण हे सहकार्य करावं. त्यांनी सर्वांसाठी म्हणजे जे 15 तारखेला जे सगळे पोलीस आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या फॅमिलीसाठी इनिशिएटिव्ह घेऊन सर्व औषधं आम्हाला त्यांनी ती सगळी औषधं एसपी ऑफिसला मागवली. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ती वाटली, प्रत्येक पोलिसांना ही औषध दिली. त्यामुळे ह्या सगळ्यांचं त्यांनीच नाही त्याचबरोबर मुंबई असो किंवा इतर सगळे जे आहेत स्वतंत्र प्रत्येक ठिकाणी औषधं आपल्याला देता आली. त्याचबरोबर त्याच्यानंतर जेव्हा ते त्यांची बदली झाली आणि डीआयजी म्हणून गडचिरोलीला गेले त्याच्यानंतर इथली जी 6 जिल्हे आहेत त्या प्रत्येक 6 जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिसांना ते इथून औषधं साधारणतः 15,000 औषधं ती इथून घेऊन गेली. अशी ती औषधाची चालू झाली. त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी त्यावेळपर्यंत आम्ही 2,40,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. परंतु पहिला जो काळ होता तो सिटीमध्ये जास्त पेशंट होते, सिटीमधला पेशंटची संख्या जास्त होती. पण नंतर पाहिलं तर ती गावाकडे वळाली, कारण की सगळ्या सिटीमध्ये लोक गावाकडे जायला लागले आणि त्याचा परिणाम आणि गावातल्या लोकांना ह्याच्याविषयी कल्पनाच नाही. म्हणजे त्यांना मास्क बद्दलची कल्पना आहे, त्यांना सॅनिटायझर बद्दल कल्पना आहे, त्यांना सोशल डिस्टन्सिंग बद्दल काहीच कल्पना नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. आणि मी म्हटलं आता आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की आपण गावात काहीतरी करू. पण जेव्हा असं ते म्हटले तर मी त्याच वेळेस तिथे जे सरपंच होते त्यांना फोन केला की गावाची परिस्थिती काय, तर ते म्हटले आतापर्यंत गावामध्ये 85 पेशंट आहेत, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू आहे, दर 1-2 दिवसांनी मृत्यू होतोय आणि खूप गावाची परिस्थिती खालवत चाललेली आणि पेशंट खूप वाढत चालले आणि पेशंट खूप असतील पण आता घाबरून लोक चेकच करत नाही. म्हटलं थांबा आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया. मग इथून आम्ही सर्व औषधं म्हणजे साधारणतः 5,000 लोक आहेत लोकवस्तीचं गाव होतं तिथे आम्ही सगळी औषधं घेऊन गेलो आणि प्रत्येकाला ती प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ती औषधं दिली गेली आणि त्याची सगळ्यांनी चालू करायला सुरुवात केली. आणि चालू केल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये त्या गावामध्ये एकही कोरोना पेशंट वाढला नाही. जे आधीचे जुने होते ते पेशंट सुद्धा लवकर मिळत, त्याच्यानंतर औषध दिल्यानंतर एकही पेशंटचा मृत्यू झाला नाही. हे आनंदाची बाब 20 दिवसानंतर कोरोनामुक्त गाव झालं.
मग हीच कंडिशन अशी आजूबाजूची जी गावं होती त्या आजूबाजूच्या गावामध्ये पण आपण तिथून साधारणतः 12 गावं जी खंडर असतील कोकणी असतील म्हणजे बरीच ती गावं आहेत त्या प्रत्येक गावातल्या सरपंचांनी तिथल्या लोकांनी आक्रोश केला होता तिथेही सगळं सुरू झाली त्या प्रत्येक गावामध्ये नंतर आपल्याला कोरोना मुक्त त्याचबरोबर पुण्यामध्येही तेजी पिंपरी अशी 5 गावं होती त्या 5 गावांमध्ये आपण करून तिथल्याही गावामध्येही औषधांचं वाटप आपण केलं आणि तिथून तो प्रवास सर्व सुरू झाला आणि जिथे जिथे आपल्याला असं वाटतं की नाही बरं तिथं गरज आहे तिथं खूप काही सहकार्य करणारे मित्र भेटतात त्यांच्या साईडने आपल्याला तिथे जाता येतं असा हा कार्य विश्वनाथ फॅमिलीमध्ये जे सगळे डॉक्टर्स आहेत तिथला जो स्टाफ आहे त्यांनी गेल्या 2020 पासून म्हणजे मार्च पासून त्यांची संडेला सुद्धा सुट्टी नाहीये अखंड त्यांचं ते काम दिवस रात्र ते औषधांच्या बाबतीत असतो याच्या बाबतीत ते चालूच आहे कारण की हे वैद्याचं कर्तव्य असतं या जनपद उद्भवण्यामध्ये तर ह्या काळामध्ये म्हणून आपण ही ज्वरामृत श्वासमृत कंठामृत त्या कंठामृतचं गव्हर्नमेंट जे एनडीएने तेजामृत किंवा तेजसत्व असं नाव दिलेलं आहे की आता ते आपण पुन्हा मार्केटमध्ये पण घेऊन येतो की सगळ्यांना त्याचा उपयोग होईल फक्त सांगण्याचा असा फट्टा आहे की हा जो करोना आहे ह्या करोनाला हा त्याचा जो स्पाईक असतो तो स्पाईक प्रोटीन बनलेला असतो आणि तो प्रोटीनचा स्पाईक आपली जी श्लेष्मल त्वचा असते त्या श्लेष्मल त्वचा तो अटॅच होतो आणि मल्टिपल होतो आणि इन्फेक्शन होत असतं मग अशा ह्याच्यामध्ये हा 99% नाकातून होतो त्यामुळे आपण काय केलं एकतर हा काढाही सुरू केला की औषधे सुरू केली आणि प्रत्येक गावागावामध्ये नस्य सुरू केलं जसं आपलं डीएनएस नस्य आहे डीएनएस नसेल पण तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तुमच्याकडे कोबऱ्याचं तेल असेल तुमच्याकडे गोडे तेल असेल तर हे जरी आपण तुम्ही बाहेर पडताना नाकाला जरी लावलं तर ते जे स्निग्धतेमुळं तो जो प्रोटीनचा जो स्पाईक आहे तो आपल्या श्लेष्मात तुमच्याला अटॅच होत नाही आणि अटॅच न झाल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होत नाही तुम्ही इन्फेक्शन पासून वाचू शकता आणि त्याचबरोबर ही इम्युनिटीची जी औषध आहे जर आपण ती घेतली तर आपली इम्युनिटी चांगली होते कारण की जो ग्रंथामध्ये ह्या आजाराबद्दलचं वर्णन केलेलं आहे काय वर्णन आहे जनपद उद्भवन स्वरूप व्याधी जो वर्णन केलेला आहे त्याचा तिसरा म्हणजे एक पूर्ण अध्याय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची वर्णन केलं त्यामध्ये गुरु आणि शिष्याचा संवाद आहे आणि तो गुरु शिष्याचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये अग्निवेश आपल्या गुरुंना विचारतात की सगळ्यांची प्रकृती वेगळी आहे प्रत्येकाचं बल वेगळे आहे प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे प्रत्येकाला सारखं लक्षण कसं काय होतं आणि प्रत्येकाला वेगळं लक्षण व्हायला पाहिजे तर त्या आचार्याने असं वर्णन केलं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी प्रत्येकाचं बल वेगळं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला काळ सारखा आहे प्रत्येकाचा वायू सारखा आहे तिला पृथ्वी सारखी आहे आणि जल सारखं आहे हा जन्म ह्या 4 गोष्टीतून होत असतो आणि ते जर बिघडलं तर हे व्याधी होतात मग त्याच्यापासून कसं वाचायचं असं अग्नि विषयाने विचारलं तर त्यांनी सांगले रसायन प्रशस्त रसायन हा जो आहे हा प्रशस्त आहे तुम्ही जर रसायनाचं सेवन करत असाल तर तुम्ही ह्या पॅन्डेमिक पासून किंवा जलपासून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता त्याचबरोबर त्यांनी वर्णन केलेलं आहे की युगे युगे म्हणजे प्रत्येक युगामध्ये हरेक 100 वर्षानंतर हा जनपद येणारच आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येक 100 वर्षांनी 1 वर्षाने कमी होईल हे ग्रंथात वर्णन केलेलं म्हणजे तुमच्या पिढीचं आता 90 आयुष्य असेल तर पुढच्या 100 वर्षांनी 89 होणार आहे त्याच्या पुढच्या 100 वर्षांनी 88 होणार आहे त्याच्या पुढच्या 87 होणार आहे म्हणजे काय होत आहे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दलची पूर्णपणे कल्पनाच्या दिली आणि तेच औषधं जी ग्रंथकाराने वर्णन केलेली तीच औषधं आपण पुढं एकतर रसायन म्हणून देतोय आपण व्याधी शमनासाठी देतोय आणि त्याचबरोबर जे व्याधी झालं तर त्यासाठी आणि व्याधी जे कॉम्प्लिकेशन असतात पुढचे त्याच्यासाठी सुद्धा जी ग्रंथकाराने वर्णन केले ती औषधं आपण देऊन त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत खूप छान माहिती दिली सर आयुर्वेदिक बद्दल आयुर्वेदिक मेडिसिन्स बद्दल आणि तुम्ही जे सोशल वर्क केलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक आपल्याला बघतायत तेही मोटिवेट होईल पुढचा प्रश्न हा आहे सर की आयुर्वेद ही काळाची गरज आहे का त्याबद्दल आपण काय सांगणार खूप छान प्रश्न आहे हा आयुर्वेद हा 7000 वर्षापूर्वी आणि आयुर्वेद हे शास्त्र आहेच आयुर्वेद ही जीवन पद्धती तुम्ही राहायचं कसं वागायचं कसं तुम्ही सकाळी उठल्यापासून काय करणार तुम्ही रात्री उठपर्यंत काय करतो याचं सगळ्याच्या सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये आयुर्वेद ग्रंथ जर तुम्ही ओपन केला तर आयुर्वेदाचं प्रयोजन सांगितलं आयुर्वेदाचं प्रयोजन आयुर्वेद कशासारखं आलं तर स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आपुरस्य व्याधी परिपोषण म्हणजे स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी निम्मा ग्रंथ आहे म्हणजे तुम्ही आजारीच पडू नये
जेवढं कुणी सांगितलंय सांगा, तुम्ही आधारेच करून आणि दुसरा अर्धा ग्रंथ जो आहे तो आतुरस्य व्याधी परिमोक्षा. तुम्ही जर आतुर असाल, तुम्ही जर रोगी असाल तर तुम्ही रोगमुक्त व्हा आणि तुम्ही स्वस्थ राहा. ह्यासाठी त्यासाठी ग्रंथामध्ये ही सगळी दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या हे सगळं वर्णन केलेलं, त्याच्यानुसार तुम्ही कसं वागावं हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मल विसर्जन व्हावं, त्याच्यानंतर त्यांनी सांगताना प्रत्येक दंतधावन कसं खूप सूक्ष्म सांगितलेलं आहे. तर दंतधावनाबद्दल आपण गेलो, आता आपण काय करतो, आपण पेस्ट वापरतो जी स्वीट असते, पण ग्रंथामध्ये वर्णन केले की ते जे असावं ते कशारसात्मक असावं. कशारसात्मक का असावं, कारण की हिरड्यामध्ये विकृती आली तरच दातात विकृती येते. त्यामुळे कशारता समजून आधीच्या काळामध्ये ते काळ्या असायच्या, कडुलिंबाच्या काळ्या, त्यांनी दात घासलं जायचं. म्हणजे खूप बोलण्या करायला सांगितलेलं आहे, बोलण्या तेलाच्या बोलण्या असतील, औषधी काढ्याच्या बोलण्या असतील, गंभूष त्याला म्हणतात. त्यांनी तुमच्या शरीरातला कफ चांगला होतो, तुमच्या शरीरातली जे लाळ असते, कारण की आपण दिवसभरामध्ये 40 ml पासून 150 ml पर्यंत लाळ घेतो. जर तुमचे हिरड्या खराब आहे, तुमच्या दातामध्ये पू आहे, ती तशीच घाण पोटामध्ये जात असते आणि तुम्हाला आजार आणि विकृती येत असते. त्यामुळे हा बोलण्या किंवा गंभूर सांगितले, त्यांनी काय होतं तुमची ती लाळ चांगली होते आणि लाळ चांगली झाल्यानंतर तुमच्या शरीराचा जो अग्नी असतो तो चांगला होत असतो. म्हणून ते गंभूष करायला सांगितलेले. पेस्टनी किंवा नुसते ह्यांनी दात बसून ती गोष्ट होणार नाही, त्याच्यानंतर अंजन करायला सांगितले, रोज नित्य काजळ लावायला सांगितलेले. काजळ हे इतकं उत्तम आणि तुमचे डोळे आणि सगळं चांगलं ठेवण्यासाठी, आजकाल ते आपण विसरतो. काजळ लावल्यानंतर डोळे चांगले होतात का? नाही, तुमचं आरोग्य सुधारतं. एक श्लोक आहे ग्रंथामध्ये, सायव पित्त नराकला मज्जा नराकला. तुमचे डोळेही मज्जेही बनलेत. जेव्हा तुम्ही डोळ्यात अंजन किंवा काजळ घालता त्यावेळेस तुमचे की जी मज्जा कुठे तयार होते ना, ती लहान आतड्यामध्ये ग्रहणी म्हणतात, त्या लहान आतड्यामध्ये त्या ग्रहणीमध्ये ती मज्जा तयार होते, जिथं डोळे त्याच्याने तयार झाले. जेव्हा तुम्ही ते डोळ्यात अंजन घालता त्यावेळेस तुमच्या ग्रहणीमधला तो अग्नी सुधारतो, तुम्ही खाल्लेली प्रत्येक गोष्ट पचते. म्हणून आम्ही ज्यांना मुळव्याला जर करतो त्यांना काजळ लावायला देतो, म्हणजे मुखापासून मुळापर्यंत कुठलेही आजार त्या काजळाने बरे होतात, त्या अंजनाने बरे होतात आणि ती गोष्ट आपण विसरायला. त्याचबरोबर नित्य अभ्यंग शिरश्रवण पादेश, म्हणजे तुम्हाला नाही जमलं तर पायाच्या तळव्याला, कानाला, आठवड्याला इथं त्या ठिकाणी तुम्हाला नुसतं तेल जरी लावलं तरी तुमचं आरोग्य चांगलं राहतं. नित्य अभ्यंग सांगितलं आहे. त्याचबरोबर व्यायाम, व्यायाम कसा करायचा आहे? व्यायाम सांगितलं अर्धशक्ती व्यायाम. आपण शरीराला मेंदूला हे द्यायचंय आणि मेंदूनी पण ते आपल्याला जे अर्धशक्ती व्यायाम म्हणजे शरीर आणि मेंदूपर्यंत संवेदना जावी आणि मग अर्धा काम तो मेंदू करतो. म्हणून अर्धशक्ती व्यायाम. जेव्हा आपल्याला असं वाटतं की धाप लागते बंद करावा, जेव्हा असं वाटतं की आपल्याला झेप आहे तेव्हा तो व्यायाम बंद करावा. आणि जो व्यक्ती त्याच्या पुढे व्यायाम करतो त्याला व्यायाम नाही म्हणतात, त्याला परिश्रम म्हणतात. एक्झर्शन आणि एक्झरसाइज याच्यामध्ये खूप फरक आहे. एक्झर्शननी वातप्रमुख होतो, व्याधी वाटत. एक्झर्शननी मन आणि शरीर प्रसन्न होतं असा व्यायाम आयुर्वेद सांगतो. म्हणून व्यायाम योगासन आणि प्राणायामाचे व्यायाम आयुर्वेद शास्त्र सांगतं, म्हणजे कोष्ठांगाचे व्यायाम आहे. त्याचबरोबर रात्रीचर्या, किती वेळ झोपावं, किती वेळ जागावं. आता समजा रात्री झोपायचं, आता बऱ्याच वेळा लोक कोणी 7, 7:30, 8 झोपत नाही, म्हणजे आपण अन्न किती खावं हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं आता आपण विसरत चाललेलं आहे. म्हणजे समजा झोपेच्या बाबतीत आपल्याला 7 तास झोप पाहिजे, पण असं आहे की तुमचं जागरण झालं रात्री. समजा तुम्हाला 4 तास झोप मिळाली पण तुम्हाला 7 तास झोप पाहिजे, मग सकाळी जेव्हा तुम्ही झोप घ्याल तेव्हा रात्रीची जेवढी 3 तासाची झोप राहिली असेल ती निम्मी झोप सकाळी घ्यावी, तर जेवणाच्या आधी, म्हणजे तुमची पूर्ण झोप होते. आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी, तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. की रात्रीच्या वेळेस पाणी सुद्धा कसं करायचं, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणाच्या आधी पाणी पिलं की तुमचा अग्निमान जो होतो तुमचं अन्न पचत नाही. जेवणामध्ये खूप पाणी पिलं तर तुमचं जेवण व्यवस्थित जात नाही. जेवणानंतर पाणी पिलं तर तुम्ही स्थूलदार होता, तुमचं वजन वाढतं. त्यामुळे पाणी पिण्याची पद्धत सुद्धा जेवणानंतर 1/2 ते 2 तासानंतर हे तुम्ही पाणी प्यावं, ज्याच्याने तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं, व्याधी तुम्हाला येत नाही. इतक्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी ह्या आयुर्वेदामध्ये सांगितल्या आणि त्याचा जर अंगीकार केला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणार आहे, आरोग्य उत्तम राहणार आहे. खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही. खूप छोटी छोटी गोष्टी असतात जसं अंजन सांगितलं, खूप इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल माहिती दिली. द लास्ट क्वेश्चन,
सर तुम्ही आयुर्वेद बद्दल तरुणांसाठी काय संदेश देणार? आजकालची तरुण पिढी खूप हुशार आहे, जाणकार पण आहे, पण प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नव्हे आणि कुठली आपली स्वप्न साकारण्यासाठी कष्टही करावेच लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. आणि जेवढं तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला ती गोष्ट मिळेल का नाही मिळेल का, कारण की मी साधं एक उदाहरण देतो माझं. जेव्हा मी आयुर्वेद प्रॅक्टिस टाकत होतो त्यावेळेस हडपसरमध्ये मी एकटा होतो. कुणी आहे माझे प्रत्येक मित्र मला त्याच्याविषयी त्यांच्या छान शब्दामध्ये बोलत होते, काय करतोय. म्हणजे प्रत्येकाने एकही माझ्या पाठीशी नव्हते, फक्त माझे गुरु आणि माझे सद्गुरुच फक्त होते. बाकी सगळे जण म्हणत होते की आयुर्वेदमध्ये काहीच नाही, तू ही प्रॅक्टिस करू नको. पण त्यांनी दिलेला जो आशीर्वाद त्यांच्याच्यावर मी फक्त त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि तू कर म्हणून ती करायला सुरुवात केली. आणि आज मी हे कष्टकांत हे आयुष्य पाहू शकतो. जर मी ते कष्ट केल्यानंतर आज ही दिसली नसती. कष्ट करण्याचे म्हणजे जेव्हा मी सरांकडे जात होतो क्लिनिकला शिकायला, त्यावेळेस अशी कंडिशन होती सरांनी तो सगळा भार माझ्याकडे दिला होता. ते फार्मसी माझ्याकडे होते, त्यांचं क्लिनिकमध्ये सगळ्या गोष्टी. म्हणजे रात्री जेव्हा मी घरी यायचो, घरी येण्यासाठी मला कधी कधी 1 वाजायचे कधी 2 वाजायचे, पुन्हा सकाळी 6 उठायचं आणि 7 पुन्हा सरांच्या क्लिनिकला. म्हणजे तो जो काही काळ होता 1-1.5 वर्षाचा, 4 तासाच्या वर झोपण्यात आली. पण ते कष्ट असेल तर मी इथं दिसू शकलो नसतो. दुसरी माझं बऱ्याच वेळा असं असेल की त्या काळामध्ये पैसे कोणाकडेच नव्हते. त्यावेळेस 5 असायचा, एका वेळेस 5 जर दाखवला असतो दुसऱ्या, पण आपण त्याच्यामध्ये येऊ शकत नव्हतो. बऱ्याच वेळा असं होतं की क्लिनिकला 12-12:30 वाजायचे, 12 नंतर बसेस नसायच्या. अशा वेळेस असं व्हायचं कधी कधी की स्वारगेट टू हडपसर रात्रीच्या काळामध्ये चालत हडपसरपर्यंत यायचं. आणि त्यावेळेस असं नव्हतं हडपसरमध्ये की खूप वर्दळ होती, सगळा जंगल भाग होता, 98-99 चा काळा जो होता त्यावेळेस सगळं. आणि त्याच्यातून पण त्यावेळेसची जी शिकण्याची इच्छा होती त्या शिकण्याच्या इच्छेच्या त्या ह्याच्यावर आज ही गोष्ट करू शकलो. ते जर मी केलं नसतं आधी ते दिसूही शकलो नसतो. त्यामुळं कष्ट करणं हे क्रम पाहते. पण कष्ट करत असताना खूप महत्वाची गोष्ट आहे, एक श्लोक समजा, शरणम अध्यम खनु धर्म साधन. काय जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला शरीर हे उत्तमच हवंय. तुमचं शरीर जर उत्तम असेल तर तुम्ही नक्की चांगले काम करू शकता. तुमचं शरीर जर बोलायला लागलं तर तुम्ही कार्य करायचं. जर तुमचं शरीर चांगलं असेल तर 8 तासाचं काम तुम्ही 4 तासात करू शकता. आणि जर तुमचं शरीर बोलायला लागलं तर 2 तासाचं काम तुम्ही 6 तास लागता. आणि का तर शरीर उत्तम राहण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. का तर बऱ्याच वेळा आजकाल शरीर उत्तम राहणं म्हणजे काय तर खाणं पिणं किती बदललं आहे तरुणांचं. आज सगळं जंक फूड आलंय, खाण्याच्या वेळा बदलल्या आहेत. आयुर्वेदाने सांगितलं 2 वेळा जेवायचं, सकाळी 9 ते 11, संध्याकाळी 5 ते 7 मध्ये तुमचं जेवण झाल्यामध्ये इतर वेळेस भूक लागली तुम्ही लिक्विड डाएट घ्या किंवा फळांवर राहा. याला खूप असं वाटतं की सकाळी जेवण करा रात्री लिक्विड डाएट करा. पण आजकाल हे जंक फूडचं एवढं फॅड आलेलं आहे. तर आता जंक फूड आपल्यासाठी सांगितलंय का, की कधी बघितलंय, कोणी पडताळून पाहिलंय का? आता जंक फूड कुठून आलं तर फॉरेन कंट्रीज होतो. आता जर त्याचा विचार केला तर तिथं टेम्परेचर कसं असतं, तिथं -degree टेम्परेचर, तिथं शेळ सगळं चालतं. कसं हिवाळा आला की आपण ना हिवाळ्याचे पदार्थ करतो, पचायला अतिशय जड असतात, चकले असो लाडू असो, आणि ते आपण खातो ते पचतं. का तर थंडी आहे. थंडीमध्ये आयुर्वेदाने सांगितलंय त्या थंडीमुळे तुमच्या शरीराला त्या थंडावा लागला की तुमच्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो आणि तुम्ही जे खाल ते पचतं. म्हणून त्या हिवाळ्यामध्ये आपण जे खाल ते पचतं. आता तिकडे काय तर -degree टेम्परेचर आहे, त्यामुळे त्यांनी 7 दिवस शरीर जरी खाल्लं तर ते पचणार आहे. आपला भारत देश कसा आहे, आपला भारत उष्णकटिबंधातला आहे, त्यामुळे ती जे आहे तो एक तर शिळा ठेवला तर तो खराब होतो. खराब झाला तुम्ही एखाद्या वेळेस सकाळचं संध्याकाळ खाऊ नये असं सांगितलं, पण एखाद्या वेळेस सकाळचं संध्याकाळ चालतं पण रात्रीचं सकाळी नाही खायचं. कारण की सूर्य नारायण नसतो आणि त्यावेळेस जंतू पदार्थ जास्त होतो आणि आधार होणार होता. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ह्या पचायला खूप जड आहेत. आणि आयुर्वेदाने आहार किती घ्यायला सांगितलंय, धर्मग्रंथामध्ये सांगितलंय की किती अन्न घ्यावं तर 3 मुली, आणि किती वेळात खावं, गाईला जेवढं पाणी प्यायला वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये तुमचं अन्न भोजन व्हावं, किंवा तुम्ही हात भिजवला तो हात भिजवल्यानंतर त्याला वाढायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात तुमचं अन्नाचं म्हणजे तुम्ही भोजन करावं. आता काय होतं, समोर टीव्ही
मोबाईल आहे हातात, जेवणाचा वेळ किती वेळाचा सांगितलाय, गायला जेवायला वेळ लागेल हात वाळेपर्यंत. आता तोच वेळ जातोय, तो वेळ साधारणतः 20 मिनिटांपर्यंत, अर्धा तासापर्यंत, आणि जेवण करताना तिथं मन आणि शरीर एकसाथ असावं. जेव्हा तुम्ही टीव्ही बघताय तेव्हा तुमचं मन आहे का तिथे, त्यामुळे तो अन्न ग्रहण त्या तेवढ्या ताकदीने होत नाही, त्याच्यामध्ये तो जो नाला स्त्राव तो प्रॉपर होत नाही, त्याच्यामध्ये जो अग्नी आहे तो चांगला संरक्षित होत नाही, त्याच्यामुळे खाल्लेला अन्न व्यवस्थित पचत नाही. आता दुसरा परिणाम आता असा आहे की बऱ्याच वेळा काही गोष्टी टाळता येत नाही, मग त्याला सुद्धा काही गोष्टी करता येतात. समजा एखादी आता बाहेर गेलाय, ऑप्शन नाही, खावंच लागलं, खाल्ले चला, दुपारी तुम्ही खाल्लं हे अन्न, कुठलंही साधं अन्न सात्विक अन्न खाल्लं, ते कधी बसतं तर ते 9 याम मध्ये बसतं, आपलं सॉरी 3 याम मध्ये बसतं, 1 याम म्हणजे 3 तास, आणि 3 याम म्हणजे 9 तासामध्ये तुमचं मुखामध्ये अन्न घेतल्यानं त्याचं मलमूत्राचं विसर्जन होतं, म्हणजे मलमूत्र म्हणजे तयार होतं आणि अपवाशात येतं. जर 9 तासामध्ये ही सगळी प्रक्रिया होत असेल तर हे अन्न खाल्ल्यानंतर ते पचायला कमीत कमी आपल्याला कधी 12 तास लागतील, कधी 14 तास लागतील, कधी मग आपण काय करतो, दुपारी जेवलोय आणि संध्याकाळी पुन्हा तो सॉलिड डाएट आपण घेतो, त्यामुळे काय होतं, आधीच न पचलेलं असताना त्याच्यावर आपण लगेच दुसरी गोष्ट आहार देतो आणि त्यामुळं अग्नीवर लोड देतो. छोटासा अग्नी आहे आणि त्याच्यावर जर एकदम जास्त जळ जळत तुम्ही टाकलं तर ते पेटत नाही, ते विझतं, तसा तो शरीरातला अग्नी विझायला लागतो आणि मग आजार वाढायला लागतो. मग अशा वेळेस काय करावं, एका वेळेस अशी गोष्ट खाल्ली तुम्ही सकाळी किंवा दुपारी, तर तुम्ही काय करा, संध्याकाळी सॉलिड डाएट न घेता भाताची पेज, मुगाच्या डाळीचं कडण किंवा फळं किंवा दूध अशा लिक्विड डाएट जर राहिलं तर तुम्ही खाल्लेली गोष्ट सुद्धा पचणार आहे आणि तुम्हाला आजार येणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर अतिशय उत्तम राहील. शरीर उत्तम राहिलं की तुम्ही उत्तम काम कराल, तुम्ही उत्तम कार्य केलं, तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब उत्तम होणार आहे, तुमचं कुटुंब उत्तम झालेलं, तुमचं राज्य, तुमचा देश आणि आपला देश जो भारत देश आहे ते नक्की उत्तम आणि चांगला निर्माण करण्यासाठी त्या प्रत्येक तरुण मुलांचं योगदान त्याच्यामध्ये असेल. त्यामुळे आपल्याला जर आपला भारत देश त्या शिखरावर घेऊन जायचं असेल तर आपलं स्वतःचं आरोग्य आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींचं आरोग्य आयुर्वेदाने सक्षम करून आपण हे नक्कीच करू शकतो. धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. आय होप जे तरुण आपले चॅनल सोशल मिरर चॅनल बघत असेल ते नक्कीच मोटिवेट होणार आणि आपलं लाईफस्टाईल आहार विहार चेंज करणार. थँक्यू सो मच तुम्ही आले इथे आणि सोशल मिरर चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.